नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये सातत्यानं जे प्रश्न येत आहेत ते म्हणजे आपलं ग्राउंड कधी होईल, नेमकी लेखी परीक्षा कधी होणार आहे, लेखी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी होईल की मुंबईची वेगळी आणि बाकी महाराष्ट्राची वेगळी होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. याच प्रश्नांच्या अनुषंगानं आजच्या वृत्तपत्रामध्ये एक महत्वाची न्यूज आहे, ती न्यूज आपण समजून घेऊया आणि मग आपल्याला एक दिशा येईल की आपण साधारणतः अभ्यास कसा केला पाहिजे, ग्राउंड किती दिवसात कव्हर केलं पाहिजे आणि लेखी परीक्षेचं स्वरूप म्हणजे लेखी परीक्षा एका दिवशी होईल की वेगळ्या दिवशी होईल हे सगळं समजेल. पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी बघा काय बातमी आहे. सकाळ वृत्तपत्र आहे, या ठिकाणी म्हटलेलं आहे की 17,000 जागांसाठी 17,000 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी काय म्हटलंय बघा. या ठिकाणी म्हटलेलं आहे की पोलीस बँड्समन या पदभरतीत एका जागेसाठी 780 उमेदवार रिंगणात आहेत, तुरुंग शिपाई या पदासाठी 206, तर पोलीस चालक पदासाठी एका जागेसाठी 117 उमेदवार भरतीच्या मैदानात असणार आहे. एकूणच या पोलीस भरतीत एका जागेसाठी 102 उमेदवारांची परीक्षा होईल. म्हणजेच कॉम्पिटिशन लक्षात घ्या, एका जागेसाठी 102 विद्यार्थी हे मैदानामध्ये आहेत. आता लक्षात घ्या, पोलीस शिपायाची एकूण जागा आहे 9,515, अर्ज आलेले आहेत 8.22 लाख, चालकाची 1686 पदं आहेत, अर्ज आहेत 1,98,000, पोलीस बँड्समनची 41 पदं आहेत, अर्ज आलेले आहेत 32,000, SRPFची 4,349 पदं आहेत 3.50 लाख फॉर्म आलेले आहेत, तुरुंग शिपाईची 1800 पदं आहेत आणि 3,72,000 फॉर्म आलेले आहेत. एकूण 17,471 पद आहेत आणि अर्ज आलेले आहेत जवळपास 17,76,000, हे लक्षात घ्या. मात्र या ठिकाणी पुढे काय म्हटलंय बघा. आता लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच 4 जून नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होईल. 20 तारखेला इलेक्शन संपते, मेच्या 4 जूनला निकाल आहे, निकाल लागला की लगेचच मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आता मैदानी चाचणीला 4 जून नंतर सुरुवात होईल या अनुषंगाने आतापर्यंत बऱ्याचदा बातम्या आलेल्या आहेत, त्यामुळे आपलं ग्राउंड हे 4 जून नंतर कधीही सुरू होऊ शकतं हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टीनं जोरदार तुमच्या ग्राउंडची तयारी चालू असू द्या. पुढे काय म्हटले बघा, उन्हाची तीव्रता पाहून सकाळच्या सत्रात मैदानी चाचणी होणार आहे. ठीक आहे, साधारणतः आता पुढे असं म्हटलंय की दिवाळीपूर्वी लेखी परीक्षा होऊ शकते, पण आता इथं पण दिलंय, पण काय दिलंय बघा, दिवाळीपूर्वी नाही त्याच्या आधीच परीक्षा होणार आहे. बघा काय म्हटलंय, विधानसभेच्या आचारसंहितेत किंवा कामकाजामुळे या परीक्षेला अडचणी येणार नाहीत या दृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे. लोकसभा निवडणूक व आचारसंहिता आणि पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबर मधील विधानसभा निवडणूक व आचारसंहिता यावेळी बहुसंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावरती असतात, त्यामुळे भरतीसाठी मनुष्यबळ उपलब्धतेची अडचण येऊ शकते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक सुरू होण्यापूर्वी गृह विभागाला सध्याची भरती उरकावी लागते आहे अशी सद्यस्थिती आहे. म्हणजे विधानसभेची जी आचारसंहिता सप्टेंबर ऑक्टोबरला सुरू होते ती आचारसंहिता सुरू होण्याच्या पूर्वीच आपल्याला ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे असं गृह विभागाचं नियोजन आहे. नावडी 3-4 दिवसापूर्वी सुद्धा एक बातमी गृह विभागाच्या माध्यमातूनच पेपरला प्रकाशित झालेली होती की 30 ऑगस्ट पर्यंत लेखी परीक्षा पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे, इतके फॉर्म असतील तर मग आपलं ग्राउंड नेमकं किती दिवस चालू शकतं आणि मग ग्राउंड झाल्यानंतर नेमकी लेखी परीक्षा एका दिवशी की मुंबईची वेगळी, या अनुषंगाने काय आले बघा. या अनुषंगाने ही बातमी आहे पुढे. पोलीस भरतीसाठी प्राप्त अर्जाची संख्या जास्त असल्याने शारीरिक चाचणीसाठी साधारणतः 2.5 ते 3 महिने लागू शकतात. बघा एक अंदाज वर्तवलाय की ग्राउंड साधारणतः 2.5 ते 3 महिने आपलं चालू शकतं, कदाचित थोडस लवकर पूर्ण करण्याचं नियोजन असेल कारण नंतर लेखी परीक्षा पण घ्यायची, लक्षात घ्या. ठीक आहे, उमेदवारांची मैदानी चाचणी झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातील सर्व उमेदवारांची एकाच वेळी लेखी परीक्षा घ्यायची की मुंबईची स्वतंत्र आणि इतर जिल्ह्यातील उमेदवारांची एकाच वेळी परीक्षा घ्यायची याचा निर्णय होणार आहे. म्हणजे अजूनही हा निर्णय झालेला नाही की परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी घ्यायची की मुंबई जिल्ह्याची वेगळी घेऊन बाकी जिल्ह्यांची वेगळी घ्यायची याचं अजून ठरलेलं नाही. पुढे काय म्हटलंय बघा, मागील भरतीच्या वेळी मुंबईची भरती स्वतंत्र झाली होती, यंदा तशा प्रकारची घ्यायची की संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांची एकाच वेळी लेखी परीक्षा घ्यायची याचा निर्णय आचारसंहितेनंतर होईल अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना दिली आहे. तर मागच्या वेळी जी भरती झाली होती तेव्हा मुंबईची वेगळी झाली होती, मग यावेळेस पण मुंबईची वेगळी करून लेखी परीक्षा बाकीची वेगळी करायची की एकत्र घ्यायची याचा निर्णय गृह विभागाच्या माध्यमातून आचारसंहितेनंतर म्हणजेच आपल्याला जवळपास 4 जूनच्या नंतरच तेही समजणार आहे की परीक्षा आपली एकाच दिवशी लेखी होणार आहे की वेगवेगळ्या दिवशी होणार आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एक होतं की आता आपलं ग्राउंड जे आहे ते 100% 4 जून नंतर आपलं ग्राउंड कधीही सुरू होऊ शकतं, त्या दृष्टीनं जोरदार तयारी देखील झालेली आहे. त्यामुळे तयारीत राहा, गाफील राहू नका की परीक्षा पुढे जाईल, ग्राउंड पुढे जाईल, असं काही होण्याची शक्यता फार कमी वाटते आहे. ग्राउंड आपलं होईल, ग्राउंड झाल्यानंतर आपलं साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑगस्ट 15 ऑगस्टच्या नंतर साधारणतः आपली लेखी परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वेळेचं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे, या हिशोबाने व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि जोरदार अभ्यास करा, कारण जागा चांगल्या आहेत, पोलीस होण्याची चांगली संधी आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. इग्नाइट अकॅडमीची आपली ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक पोलीस भरतीला शिकवत आहे, तेव्हा नक्कीच तुम्हाला या बॅचचा फायदा होईल. जास्तीत जास्त विद्यार्थी हे इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती झाले पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. निश्चितपणे जास्तीत जास्त विद्यार्थी आमचे सिलेक्ट होतील याची मला खात्री आहे. त्याच पद्धतीनं आपल्या इग्नाइट पब्लिकेशनची 2 पुस्तकं आहेत, ज्याचा आतापर्यंत भरतीमध्ये 1000 विद्यार्थ्यांना फायदा झालाय. एक म्हणजे पोलीस भरतीचं ट्रिकी ठोकळा आणि दुसरं म्हणजे पोलीस भरतीचं वन लायनरचं पुस्तक. ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला 50% डिस्काउंट मध्ये मिळत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे. पुस्तकं मागवण्यासाठी तुम्हाला 88 89 99 61 16 या नंबरला संपर्क करायचा आहे. त्याच पद्धतीनं आपली एक टेस्ट सिरीज सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. ही टेस्ट सिरीज, याच्यामध्ये 200 टेस्ट आहेत, टॉपिक वाईज 100 आहेत, सब्जेक्ट वाईज 40 आहेत आणि फुल लेंथ टेस्ट 60 आहेत. अशा 200 टेस्ट तुम्हाला फक्त 99 रुपयामध्ये मिळत आहेत. व्हॅलिडिटी 3 महिन्याची आहे. ज्यांचा अभ्यास खूप चांगला झाला आहे, ज्यांना असं वाटतं की आम्हाला फक्त टेस्टची आवश्यकता आहे, तर तुमच्यासाठी टेस्ट सुद्धा उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगला अभ्यास करा, कारण पोलीस होण्याची खूप चांगली संधी आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा, भेटूया पुढच्या व्हिडिओ. थँक्यू.